वर्षा दिलीप कणसे, राहणार शेणोली, तालुका कराड, जिल्हा सातारा. माझं शिक्षण ॲग्रिकल्चर बायोटेक लातूर येथून पूर्ण झालेले आहे. 2015 साली मी महाराष्ट्र अकॅडमी इस्लामपूर इथे क्लास सुरू केला. माझे आईवडील शेती करतात. मला क्लास जॉईन करण्याची प्रेरणा तर माझ्या वडिलांकडून आणि भावाकडून मिळाली, कारण त्यांची खूप इच्छा होती की मी MPSC किंवा सरकारी गव्हर्नमेंटसाठी प्रयत्न करावा. त्या दृष्टीने मी प्रयत्न करत गेले. 2015 मी स्टार्ट केला. 2016 कृषीची ॲड आली ॲग्री असिस्टंटची, ती मी क्वालिफाय झाले, रिझल्ट पॉझिटिव्ह लागला. पण 16 रिझल्टला स्टॉप झाला, ती केस सुरू असल्यामुळं त्याचे 2 तो रिझल्ट सुरू राहिला केसचा. 2018 माझं जॉईनिंग झालं रिझल्ट पॉझिटिव्ह लागून. त्याच दृष्टीनं 2016-17 माझा प्रवास असा होता की मी पास होऊनही मी पोस्टिंगवरती नव्हते, आणि ही खूप विचित्र गोष्ट होती. तरी मी MPSCचा अभ्यास बंद नाही केला, सुरूच ठेवला. नाही ठीक आहे, ती आपल्यासाठी छोटी पोस्ट होती, आपण मोठ्या पोस्टसाठी प्रयत्न करू. त्या दरम्यान 17 मी 3-4 मेन्स दिल्या. PSIची दिली, XIची दिली. तिथं मेन्स माझ्या थोड्याफार मार्काने गेली, थोडं वाईट वाटलं. त्या दृष्टीनं वाईट वाटणे आणि ही 2018 संधी माझ्या एकदम जवळ आली, त्यामुळे मी खूपच म्हणजे त्या निगेटिव्ह प्रभावामधून पॉझिटिव्ह प्रभावामध्ये आली की माझं 18 जॉईनिंग झालं ॲग्री असिस्टंट, जी की पेंडिंग केस होती. म्हणजे चांगला चान्स होता. आणि मी प्रशासनात एप्रिलपासून आहे. मला एक असं वाटतं की आपली जनता तर 80% शेतीवरतीच अवलंबून आहे. आणि मी सध्या योजना म्हणजे माझ्या हातात येतात, नवीन योजना आहेत, काम करते मंडळामध्ये. जी माझ्याकडे गावं आहेत, उमरज मंडळामध्ये 8 आहेत माझ्याकडे, त्या गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत मी छोट्या छोट्या योजना जे ग्रामीण वर्गातील जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन, किंवा त्यांना त्या योजनेचा लाभ भेटून देण्याचा प्रयत्न करेन. एवढी माझी सध्या इच्छा आहे. बाकी माझा अजून पुढं याच पोस्टवरती न राहण्याचा, पुढं या पोस्टवरती न राहता पुढचा प्रयत्न सुरू ठेवण्याची माझी अजून तयारी सुरू आहे. त्यासाठी धन्यवाद. ओके.